नमस्कार स्टूडेंट्स, वेलकम टू जीके क्लास। इन लास्ट वीडियो यू हैव सीन नंबर वन एंड टू क्वेश्चन। टुडे आई एम गोइंग टू टीच यू नंबर थ्री एंड फोर नंबर क्वेश्चन ऑफ जीके। बाळांनो, मी जीके चा थ्री नंबर फोर नंबर क्वेश्चन जो एग्जाम साठी ही तुमची रिविजन आहे, परीक्षेसाठी जे क्वेश्चन येणार आहे ना ते घेणार आहे, नंबर थ्री आणि नंबर फोर। नाउ थ्री नंबर क्वेश्चन, मैच द फ्रूट्स विथ देयर नेम्स। हे बघा, इकडे फ्रूट दिलेले आहे आणि इकडे त्यांचे नाव दिलेले आहे। तुम्हाला स्पेलिंग शिकवलेले आहे ना जीके मध्ये, तर तुम्हाला हे स्पेलिंग्स बोलायचे। कसे बोलणार? ओ आर ए एन जी ई ऑरेंज, ए डबल पी एल ई एप्पल, एम ए एन जी ओ मैंगो, बी एन एन ए बनाना, जी आर ए पी ई एस ग्रेप्स। आणि इकडे काय दिले? ही स्पेलिंग्स दिले आणि इकडे काय दिलेले बाळांनो? पिक्चर दिलेले आहे, चित्र दिलेले आहे। तुम्हाला हे मॅच करायचे। मॅच म्हणजे काय करायचे? जोडी लावायची। त्याच्यासाठी तुम्हाला स्पेलिंग्स आले पाहिजे, लर्न झाले पाहिजे। नाउ सी हियर, हे पिक्चर कशाचं आहे? मँगो। मँगोचं स्पेलिंग एम एन जी ओ मँगो, एम एन जी ओ मँगो। लर्न लर्न स्पेलिंग, स्पेलिंग लर्न करायची। आता हे पिक्चर सी, दिस पिक्चर, विच पिक्चर? ऑरेंज, ओ आर ए एन जी ई ऑरेंज, ओ आर ए एन जी ई ऑरेंज। एप्पल, हे पिक्चर कशाचं आहे? सफरचंद। एप्पल, ए डबल पी एल ई एप्पल, ए डबल पी एल ई एप्पल। नाउ लाइक दिस यू हैव टू मॅच। हे काय बनवतो? द्राक्षे आहे ना, ग्रेप्स, जी आर ए पी एस ग्रेप्स, जी आर ए पी एस ग्रेप्स, जी आर ए पी एस ग्रेप्स। हे पिक्चर कशाचं आहे? बनाना, बी एन एन ए बनाना। हे मॅच करायचं, लाईक दिस यू हॅव टू मॅच। त्याच्यासाठी हे स्पेलिंग लर्न झाले पाहिजे। डाऊन डाऊन साईड मागच्या पिरियड मध्ये तुम्हाला जेव्हा हा लेसन शिकवला फ्रुट्सचा, तेव्हा तुम्हाला हे स्पेलिंग लर्न करायला सांगितले होते। तर असं मॅच करायचं, समजलं सगळ्यांना? नाउ फोर्थ क्वेश्चन, कम्प्लीट द नेम्स ऑफ हेल्पर्स। हेल्पर्सच्या लेसन मध्ये तुम्हाला वर्ड्स कम्प्लीट करायला आलेले, हेल्पर्सचे नाव कम्प्लीट करण्यासाठी आलेले आहे। ते स्पेलिंग्स त्याच्यासाठी लर्न करायचं। तुम्हाला मी सांगितलं होतं की स्पेलिंग डाऊन डाऊन साईड काय करायचं, रायटिंग करायचं आणि स्पेलिंग लर्न करायचं। नाउ सी हियर, फर्स्ट पी यू हॅव टू फील, ओ एस टी पोस्ट, एम ए एन मॅन पोस्ट मॅन, पी ओ एस टी पोस्ट, एम ए एन मॅन पोस्ट मॅन। सेकंड एफ ए आर एम ई आर फार्मर, पोस्टमन म्हणजे जो आपल्याकडे पत्र घेऊन येतो तो पोस्टमन। फार्मर, फार्मर म्हणजे कोण? शेती करणारा, शेतकरी। एफ ए आर एम ई आर फार्मर, लाईक दिस यू हॅव टू रीड लर्न स्पेलिंग। टी ए आय एल ओ आर टेलर, टेलर म्हणजे जे आपले कपडे शिवतात त्याला काय बोलतात? टेलर। टी ए आय एल ओ आर टेलर। एम आर एल के एम ए एन एम आय एल के मिल्क, एम आय एल के मिल्क, एम ए एन मॅन मिल्क मॅन, जे आपल्याला दूध देतात, घरी दूध घेऊन येतात त्याला काय बोलायचं? मिल्क मॅन। डब्ल्यू ए टी सी एच एम ए एन, डब्ल्यू ए टी सी एच वॉच, डब्ल्यू ए टी सी एच वॉच, एम ए एन मॅन वॉचमन, जे आपल्या स्कूलमध्ये वॉचमन असतात ना पिऊन, जे आपल्या घराची स्कूलची रखवाली करतात वॉचमन, त्यांना आपण काय बोलतो? वॉचमन।
Once again we repeat, POST, post, MAN, man, post, man, FAR, far, MAR, far, mark, TARLOR, take, love, MILK, milk, MAN, man, milk, man, WATCH, watch, MAN, man, watch, man. Like this you have to learn spelling and fill in the word, fill the word. You have to complete the word and write down. समजलं बाळांनो? हा मॅच करायचा आणि हे स्पेलिंग कंप्लीट करायचं. अंडरस्टूड? त्याच्यासाठी स्पेलिंगची प्रॅक्टिस करा, स्पेलिंग बोलून बोलून रायटिंग करा. थँक्यू.